नमस्कार मित्रहो, आज आपण आहोत उदगीर इथं आणि मी तुम्हाला दाखवणार आहे उदगीरचा किल्ला। हे पाहू शकता आपण उदगीरचा किल्ला, हे आहे उदगीरच्या किल्ल्याचं प्रवेशद्वार आणि हा आहे बुरुज। तर मित्रो, आत गेल्यानंतर मी तुम्हाला अजून आजचा किल्ला दाखवणार आहे, चला तर मग आत जाऊया। हे आहे किल्ल्याच्या बाजूचं खंदक आणि या खंदकातून एक पूल बनवलेला आहे। पूर्वी हा पूल लाकडी होता की शत्रूला आत चाल करता येऊ नये म्हणून त्यावरती लाकडी पूल टाकलेला होता आणि शत्रू ज्यावेळेस चढाई करून येणार त्यावेळेस तो पूल काढून घेतला जायचा। तर हे आहे खंदक आणि हा आहे दिसणारा पूल। हे खंदक जवळपास किल्ल्यापासून याची जवळपास 50 फूट एवढी खोली आहे। आणि याची आख्यायिका आहे की हा शालिवाहन काळातील हा किल्ला आहे। हे आहे किल्ल्याचं प्रवेशद्वार आणि अगदी या प्रवेशद्वारावर शनिवार वाड्यासारखीच संरचना आहे की शनिवार दार उघडण्यासाठी हत्तीचा जरीही उपयोग केला तरीही त्यांना माघार घ्यावी लागावी आणि मोठमोठे वडके इथं वापरता येणार नाहीत अशी संरचना केलेली, एकदम नागमोडी वळण घेणारी। चला तर मग आता पाहूया आतमधील भाग किल्ल्याचा। आणि हा आहे किल्ल्याच्या आत भागामध्ये आलं की दिसणारा हा भाग की यामध्ये नक्की तर सांगता येत नाही, परंतु शत्रू आत आल्या शत्रूवर वार करण्यासाठी ही एक सैन्याला लपवण्याची जागाच पण म्हणू शकतो। आणि हे आणि हा जो भाग दिसतोय तर हे नक्की तर माहीत नाही, पण एक अनुमान असा आपण या भागावरून लावू शकतो की हे एक तोफेचं भाग आहे, तोफेचा अवशेष आहे इथं पडलेला। आणि हे किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर मुख्यद्वारातून आत आल्याच्या नंतर हे आहे दुसरं द्वार। आणि इथं पाहू शकता मित्रो ही कशी संरचना आहे, तर एकदम वळणाचं की ज्याप्रमाणे दार उघडण्यासाठी पूर्वी हत्तीचा किंवा मग मोठमोठ्या ओडक्याचा उपयोग केला जायचा, तर इथं नाही आपला ओडका बसू शकतं नाही तर हत्ती येऊ शकतं अशा प्रकारची संरचना केलेली आहे। आणि हे आहे किल्ल्याचं मुख्य द्वार। आणि सर हा एक हा पण हा पाहू शकतो हा बुरुज आहे आणि ही पहिली दोन दारातून आल्याच्या नंतर आता हे आहे तिसरं मुख्यद्वार आणि ह्या तिसऱ्या मुख्यद्वाराचा हा प्रवेशद्वार। आणि आता आपण किल्ल्यामध्ये येतोय, इथं पण अशा प्रकारच्या दोन कमानी आहेत। आणि हा आहे किल्ल्यातील आतील भाग। हे आपण पाहू शकता आता ही झालेली थोडीशी पडझड, पण ही आहे गाडी तोफ की पूर्वी तोफ उंटाच्या बैलाच्या हातीच्या साह्यानं ओढली जायची। आणि हे तोफेचं तोंड ज्यावेळेस लढायच्या वेळेस हवं तिथं या तोफेला घेऊन जाता यायचं। आणि जिथं किल्ला म्हटलं की मग ती पाण्याची व्यवस्था आली आणि इथं आपण पाण्या बहुतेक हा पाण्याच्या व्यवस्थेसाठी बनवलेला हौद आणि त्याचीही कलाकृती आपण पाहू शकता। आणि ह्या आपल्या आपल्याला जे समोर तोंड दिसत आहे भिंत दिसते आहे तर हा खूप मोठा परिसर आहे पण आणि पूर्वी हा होता घोड्याचा तबेला, ही घोड्याला धुण्यासाठी घोड्याच्या आरोग्याच्या संबंधित माहीत समस्या हे करण्यासाठी ही जागा वापरण्यात यायची। आणि हा आहे घोड्याचा तबेला आपण पाहू शकता कसल्या कमानी आणि कोरीव रेखीव काम, परंतु आता हे जे आपल्याला प्लास्टर दिसतंय तर हे आताच्या काही दशकांमध्ये पुरातत्व विभागानं याची
हे घेतले, अर्थसाही केल्याच्यानंतर याला हे प्लास्टर केलेलं आहे अशी माहिती इथल्या आपल्याला गाईड करून मिळालेली. अतिथीच्या प्रसंगामध्ये कसं बाहेर पडायचं परवानी कर यार बघा ना किल्ला आणि ती वरी जाऊन त्यांनी वरी. आणि ही आहे बुरुजावर चढण्याची वाट. आता आपण बुरुज चढूया एकदम करळ पायऱ्या. ह्या इन्युअल एकेरी वाट अशा एकेरी वाटेनं आता आपण बुरुजावर जात आहोत. हा आपण उदयगिरी किल्ला पाहत आहोत मित्र बरं का. आणि इथं अजून एक आपल्याला ह्या बुरुजावरती टोप पडलेली दिसते. आणि ही चोरवाट, हा सॉरी, ही इथं दारुगोळा ठेवण्याची जागा, ही दारुगोळ्याचं घर. आणि मित्रांनो आपण आता आहोत एकदम उदयगिरी किल्ल्याच्या सर्वात उंच टोकावरती उभे. ह्या बुरुजा मी खालून तुम्हाला जो बुरुज दाखवला होता आणि या किल्ल्यावरून दिसणारं हे उदगीर या शहराचं स्वरूप, उदगीर शहराचं रूप. हा उदगीर शहराचा विस्तीर्ण परिसर, हा उदगीरचा परिसर आणि हा किल्ल्याचा बाहेरील आपण न बघता आलेला हा मगाचा भूगा भूभाग. ही एक नदी, किल्ल्याच्या दोन्ही बाजूने नदी जाते आणि एका बाजूने खंदक आहे. हा जो पाहतोय तर हा तोफेचा एक अवशेष आहे आणि ह्या तोफेच्या तोंडावरती आपण पाहू शकता एक मानवी चेहऱ्याची प्रतिकृती काढलेली आहे. आणि याच्यावर ही लिपी नाही माहीत पण कुठल्या तरी लिपीमध्ये काय काहीतरी कोरलेलं आहे. आणि इथं होणारं हे 95 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि त्यानिमित्ताने या किल्ल्याचा आनंद घेणारे आणि या किल्ल्याची पाहणी करण्यासाठी आलेले हे महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून हे साहित्यिक, हे साहित्य पंढरीचे वारकरी हे आपण पाहू शकता. आणि हे जे आपण पाहतोय तर हे आहेत शत्रूवरती वरून वार करण्यासाठी घर. इथून शत्रूची टिहळणी केल्या जायची आणि या देवळ्यामध्ये बसून सैन्य शत्रूवरती वार करायचे. इथून शत्रूंच्या हालचालीवर नजर ठेवल्या जायची. आणि हा दिसणारा भागसुद्धा हे हा एक घोड्याच्या तबेल्यांची जाग. ही जी आपण भाग दिसतोय तर घोड्याच्या तबेल्याचा जो विभाग होता तर त्या घोड्याची राखण करणारी घोड्याचे सेवक, तबेल्याचे सेवक इथं राहायची. आणि हा जो ही जी आपल्याला द्वार दिसते आणि ही जी खोली दिसते या खोलीमधून खाली जाण्यासाठी एक रस्ता आहे आणि हा रस्ता निघतो म्हणजे सरळ राजांच्या खोलीमध्ये. ह्या दाराचा म्हणजे असा अर्थ होता की वरून जी टेहळणी केल्यानंतर सैनिकांनी ह्या किल्ल्याच्या किल्लेदाराला आजपर्यंत ती माहिती पोहोचवण्यासाठी हा अतिशय जवळचा मार्ग होता आणि गुप्त मार्ग होता. हा एक तोफेचा अवशेष आहे. आणि हा जो किल्ल्याच्या बुरुजावरचा अतिशय उंचचा भाग आपण पाहतोय तर हा खांब आता लावण्यात जरी आलेला असता पुरातन तो विभागाकडून तर पूर्वी पण असाच खांब होता. आणि याच्यावर ज्या राजाचं आधिपत्य आहे, या किल्ल्या ज्या राजाच्या ताब्यात आहे, त्यांचा ध्वज याच्यावरती फडकविला जायचा. आणि हा जो बुरुज आहे तर याला चांदणी बुरुज असं म्हणतात. महत्वाचे निर्णय काही घ्यायला असेल तिकडून तसं. आणि तो आपल्याला जे समोर दिसतोय तर तो बहुतेक सभामंडप आहे. एकदम त्याला सभामंडपाचा आकार आहे की दरबार भरल्या जायचा तर ती दरबाराची जागा. हे सर्वात उंच बुरुजावरची चांदणी बुरुजावरची खिडकी आहे इथं. आणि याची संरचना आपण पाहू शकता मित्रो. खरंच एक आवाक करण्यासारखी गोष्ट आहे की याला दोन्ही बाजूनं दोन छोट्याल्या नळ्या आहेत, नाले आहेत की ज्यामधून बारीक गोष्टी पाहू शकतो. आणि इथून जर दगडफेक करायची असेल तर इथून आणि इथून आपण तोफेचं तोंड बसण्यासारखी जागा आहे. इथून तोफेचा मारा केला जातो आणि समोरून वार करणाराचा अजिबात इथल्या सैन्यावर मावळ्यावरती त्याचा परिणाम होत नाही, आघात होत नाही, त्याला इजा पोहोचत नाही अशी व्यवस्था केलेली आहे. आणि ऊन वारा पावसापासून वाचण्यासाठी ही बांधलेली
आणि हा जो समोरचा भाग पाहतो तर हे आहेत बुरुज तार. अशा प्रकारचे एकूण लहान मोठे 22 बुरुज या किल्ल्याला आहेत आणि त्यातले एक खूप मोठा आहे आणि तो एक त्या साईडचा बुरुज आपण पाहू शकतोय. तो एक बुरुज आहे. ही आहे लोखंडी टोप. आपण या थोडासा गंज चढलेला आहे. आपण मगाशी पाहिलेली ती जी वरची तोप आहे ती पंचधातूची आहे आणि ती तोफीचं एक वैशिष्ट्य आहे की ती शालिवाहन काळातील असून सुद्धा तिला अजिबात गंज चढलेला नाही आहे मित्र हो. आणि हे आहे दारुगोळा घर आणि इथून दारुगोळा बाहेर काढला जायचा. आणि भिंतीची ठिकठिकाणची अशी संरचना की बाहेरची टेहळणी करण्यासारखी आणि तिरपी संरचना की कशाही प्रकारे शत्रूंनी वार केला तर त्याचा वार आतमध्ये येणार नाही आणि आपण वार केला तर अचूकपणे शत्रूच्या अंगावर जाईल. आणि आपण ती मगाशी वरी पाहिलेली तोप तिचं नाव चोफ मुलुक मैदानी चोप तोप आहे. ती किल्ल्याच्या चारही बाजूनं कुठल्याही बाजूनं शत्रूंनी हल्ला केला तर शत्रूवर वार करण्यासाठी ती समर्थ आहे आणि ती चारही बाजूनंही फिरवता येते म्हणून तिला मुलुक मैदानी तोप असं म्हणतात. इथं जे राज्यकारभारातील मुख्य माणसं होती ज्याला की दिवाणजी खजिनदार अशी माणसं म्हणायची ती माणसं ते अधिकारी इथं राहायचे. आणि तो जो समोरचा भाग दिसतोय तर तिकडं किल्ल्यावर सेवा करणारी मंडळी किल्ल्याची सेवक मंडळी इथं राहायची. आणि मित्र ही सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ही आपण पाहतोय तर ही आहे मस्जिद. हा किल्ला जरी हिंदू अतिपात्याखाली असला तरी तो काही मुस्लिम सेवक होते काही मुस्लिम सेनापती दरबारी होते आणि त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी ही तर मस्जिद बांधलेली आहे त्यांची नमाज अदा करण्यासाठी. आणि मित्र खरंच ही आजच्या घडीसाठी जबरदस्त एक चपराक आहे आजच्या धर्मव्यवस्थेला धर्मांधतेला अनुसरून. आणि अशा प्रकारे मित्र आता आपण किल्ल्यातून परतीच्या प्रवासाला लागलेलो आहे आणि आता किल्ल्याचा निरोप घेत आहोत परत एकदा. आणि एक विशेष गोष्ट हा किल्ला सध्या आता पुरातत्व विभागाच्या आधिपत्याखाली आहे.